पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी, एक ध्येय परिवर्तनासाठी। शहरात नव्याने रुजू झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाची अवघ्या 12 तासातच दबंगगिरी थांबता थांबेना। मूर्तिजापूर शहर हे जिल्ह्यातील शांततावादी शहर म्हणून ओळखलं जातं। गणेश उत्सव, नवरात्र उत्सव, रमजान, शिव जयंती अथवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आदी धार्मिक उत्सव येथील नागरिक शांततामय राहून मोठ्या एकोप्याने साजरा करत असतात। मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनला नव्याने रुजू झालेल्या पोलीस उपनिरीक्षक यांनी अवघ्या 12 तासातच दबंगगिरी दाखवत रात्रीच्या वेळी 10 वाजताच्या सुमारास शहरातील काही नागरिकांना व व्यावसायिकांना आपल्या पदाचा व खाकीच्या जोरावर धमकवत अश्लील भाषेत शिवीगाळ करत मारहाण केल्याने सदर बाजार पोलीस उपनिरीक्षकाबाबत शहरातून सर्व दुरून नाराजीचे स्वर चर्चिले रंगली आहे। सदर पोलीस उपनिरीक्षक यापूर्वीही कोरोना काळात मूर्तिजापूर इथं कार्यरत असताना वादग्रस्त राहिल्याचं बोललं जात असून त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत व्यापाऱ्यांना अथवा नागरिकांना बळ दाखवणे, अश्लील भाषेत शिवीगाळ करणे आदी प्रकार समोर आले असून पोलीस प्रशासन एकीकडे शहराला नियम दाखवत रात्रीचे 10 वाजता व्यापार प्रतिष्ठाने बंद करायला लावतात तर दुसरीकडे मात्र शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वरील काही वाईन बार संचालकांना विशेष सूट देत रात्री 2 ते 3 वाजेपर्यंत वाईन बार सुरू ठेवण्याची अनुमती देत आहेत। याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याने सदर बार संचालकांकडून काही देवाणघेवाण तर होत नाही ना,